गाइज वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मी है शिवानी आणि मी तुमच्यासाठी दर आठवड्यात नवीन वीडियोज घेऊन येत असते। तर मग आज मी अशाच एका खास प्लेस वरती तुम्हाला घेऊन आलेली आहे। हे प्लेस आहे कल्याण मध्ये। तर मग तुम्हाला टाइटल वरून समजलंच असेल की आपण नक्की कोणत्या प्लेस वरती आलेलो आहोत। तर मग हे एक आहे स्ट्रीट रेस्टॉरंट जे आहे कल्याण मध्ये। तर मग बऱ्याच लोकांना माहिती असेल किंवा नसेल माहिती, ऐकलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पूर्ण पाहत राहा। कल्याणमध्ये या खास प्लेसचं नाव आहे टेस्टी टायर। तर मग आज मी तुम्हाला टेस्टी टायर किती टेस्टी आहे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मग कोणती खास गोष्ट आहे जी ह्या रेस्टॉरंटला अजून खास बनवते? तर मग ह्यांनी खाली रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यासोबत ह्यांनी रेस्टॉरंट्सला अटॅच एक फ्लोअरसुद्धा बनवला आहे वरती, जिथे सिटिंग अरेंजमेंट आहे। तर मग तिथे बसून आपण खूप छान इथला व्ह्यूसुद्धा बघू शकतो आणि फूड छान एन्जॉय करू शकतो। तर मग चला मी तुम्हाला दाखवते इथे वरती आपण अजून काय व्ह्यू बघणार आहोत। ओके सो गाईज आपण वरती आलेलो आहोत आणि तुम्ही बघताय तुम्ही किती छान व्ह्यूज दिसतो आपल्याला। तर मग तुम्ही स्टार्टिंगला शॉर्ट्स बघितले असतील की किती छान इथून व्ह्यू दिसतोय, किंवा सिटिंग अरेंजमेंट वगैरे इथे किती छान केलेली आहे। कलर कॉम्बिनेशनसुद्धा इव्हन आपण बघतो खूप छान इथे केलेलं आहे। तर मग तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता, व्ह्यूसुद्धा बघू शकता, एवढा छान हे प्लेस आहे। तर मग इथे ऑर्डर मी ऑलरेडी दिलेली आहे आणि इथे ह्यांचा जो मेनू आहे, तर मग मेनूमध्ये इथे आपल्याला मॅगी आहे, फ्रँकी आहे, शॉर्माज आहे, व्हेज नॉन व्हेज सँडविच आहे, स्टार्टर्स आणि सूप्स आहेत, मोमोज आहेत, सूप्स आहेत, मोमोज आहेत, पिझ्झा आहे, बर्गर्स आहे। तर मग अजून बरेचसे इथे आपल्याला मेनूजमध्ये पण बरंच काही इथे अवेलेबल आहे। तर मग इथे जे फेमस होतं सध्या, तर मग त्यातला आपण एक व्हाईट सॉसचा पास्ता आणि पिझ्झा आपण इथे ऑर्डर केलेला आहे। तर मग फूड येत आहे तोपर्यंत हा छान व्ह्यूज एन्जॉय करूयात। गाईज आपण खालचं सेटअप वगैरे बघितलं रेस्टॉरंटचं आणि वरचं सुद्धा आपण इथे सिटिंग अरेंजमेंट आहे किंवा जे रेस्टॉरंट इथून वरतून जो व्ह्यू आहे ते सर्वसुद्धा खूप छान एन्जॉय केलं। हे ओनर आहेत या टेस्टी टायर्सचे, सर आपका नाम? ऋतिक चौहान। ऋतिक चौहान सर, तर मग आपण ह्यांच्याकडून ह्या टेस्टी ट्रकचं तुम्ही कसं स्टार्टिंग केली किंवा काही स्पेशल आहे किंवा इथे का लोकांनी यावं ह्याच्याबद्दल थोडंसं आपण विचारूयात, प्लीज बताइए आप। ॲक्च्युली इसका जो स्टार्ट हुआ था वो काफी पहले हुआ था 2020 में लॉकडाऊन के बीच अराउंड सेप्टेंबर 2020। वो हमने मेरे पार्टनर एक्चुअली पारस पारिक नाम है उनका, वो मेरे फ्रेंड के कलीग हैं, तो उन्होंने ये कंसेप्ट देखा था लंदन में जहाँ पे एक फूड ट्रक के ऊपर उन्होंने सिटिंग डाली थी। तो उन्होंने आइडिया पिच किया था मेरी बहन को कि हमको शुरू करना चाहिए उल्लासनगर या कल्याण में, क्योंकि यहाँ पे फूडीज काफ़ी ज़्यादा है। तो उन्होंने बोला कि ऐसा कुछ अगर यहाँ पे आएगा तो काफ़ी अच्छा रिस्पॉन्स मिल सकता है। तो हमने वहाँ से प्रिपरेशन स्टार्ट की थी, वी बॉट अ ट्रक, देन उस पर इंजीनियरिंग की काफ़ी, कि किचन कैसे सेट होगा, ड्रेनेज सिस्टम कैसे होगा, इलेक्ट्रिसिटी कहाँ से आएगी, एंड देन ऑल द सेटिंग्स की ऊपर एक स्टेबल स्ट्रक्चर हो, वो सारी इंजीनियरिंग करते करते और पूरा ट्रक रेडी होते होते अराउंड 1.5 ईयर्स लग गए, एंड देन फाइनली लास्ट ईयर नवंबर में हमने ओपनिंग की। ओके, बहुत अच्छा आपने ये जो बताया, जैसे कि
आपने बताया कि लंदन से आपको आइडिया मिला था, वहाँ से। तो फिर यहाँ पे हम लोग को ऐसा कुछ देखने के लिए नहीं मिलता, हम लोग जो देखते हैं कि मूवी में या फिर कुछ स्टोरी में वगैरह ही देखते हैं कि बाहर कंट्री में वगैरह ऐसा कुछ रहता है। तो फिर यहाँ पे कल्याण में आपने ही स्टार्ट किया। हाँ जी, ये दिस इज़ नॉट ओनली इंडियाज बिगेस्ट रूफ टॉप मूवेबल फूड ट्रक, क्योंकि यहाँ पे हमने जितना भी देखा है कि यहाँ पे मेरे फूड ट्रक के आजू बाजू के टेम्पोज लगते हैं पोर्टेबल, एंड ज़्यादा से ज़्यादा एक एस लग जाएगी, टाटा एस लग जाती है, बट एक सिक्स टायर का फूड रेस्टोरेंट जो मूव हो सके और जिसके ऊपर सिटिंग हो, दिस इज़ आई थिंक वेरी यूनिक। और उसके यही मोटिवेशन से मेरे और मेरे पार्टनर पारस ने पूरी मेहनत की स्टार्टिंग से लेकर। ओके, आपसे बात करके अच्छा लगा, थैंक यू सर। आई होप आपको फूड भी अच्छा लगा होगा। हाँ, फूड भी आपका बहुत टेस्टी था और मुझे यहाँ पे आके बहुत अच्छा लगा। थैंक यू। मला पर्सनली रिकमेंड करेल तुम्ही टेस्टी टायर्सला नक्की व्हिजिट कराल। सो मी हा व्हिडिओ इथे संपवते। व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ इथे संपवते, थँक्स फॉर वॉचिंग, बाय।